महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी नुकतंच मतदान करून ते मतदान केंद्राच्या बाहेर आले, त्यांच्याशी बोलणार आहोत. मतदान केलेलं आहे, काय भावना आहे? 45 दिवसाचा मोठा टप्पा जो आहे प्रचाराचा तो आपण पार पाडलेला आहे, किती विश्वास वाटतो यामध्ये? आज वास्तविक पाहता माझ्या आयुष्यातला सगळ्यात अतिशय मोठी लढाई, आणि ही लढाई मी लढत असताना मला आनंद पण तेवढाच होतो की एका सर्वसामान्य कुटुंबातून आपण राजकीय प्रभावात, सामाजिक प्रभावामध्ये पुढे येत असताना या गावाने, मी ज्या गावामध्ये आता उभा आहे त्या गावाने मला ग्रामपंचायत सरपंच ते विधानसभेपर्यंत पाठवलं, आणि त्याच गावाच्या ह्या आशीर्वादावर आज मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये घराण्याचा वारसा आहे, अनेक खासदार झालेत, आमदार झालेत, मंत्री पण राहिलेले आहेत, कसं आव्हान समजतं तुम्ही? सगळीकडे वारसा चालत नाही. मी ज्या ज्या निवडणुका लढवल्या त्या सगळ्या वारसदारांच्या विरोधात लढवल्या, आणि सगळ्या वारसदारांना चारी मुंड्या चित केलेले, त्याच्यामुळे ही लढाईसुद्धा मी सगळ्यात जास्त मताने निवडून येणार. एकीकडे जर बघितलं तर आरोप प्रत्यारोप जे आहेत तर ते प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये झाले, अगदी हाणामारी झाल्यात, पैसे वाटण्याचे आरोप देखील झाले, काल देखील तशा घटना घडल्यात, काय नेमके म्हणणार? तुम्ही पाहिलं असेल ह्या निवडणुकीकडे, ह्या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळाली. आपण ही निवडणूक अशी होती, आणि शेवट धनाचा वापर इतका महाभयंकर झाला, म्हणजे ह्या माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला. काल तर तो भाजपचा एक कार्यकर्ता, त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले. इकडं शिवसेना शिंदे गटाचा तालुका प्रमुख, त्याला त्याच्याकडं पैसे सापडले. पैसे सापडल्या तर अनेक घटना झाल्या. मी या 8 दिवसामध्ये प्रत्येक गावात गेलो ना, प्रत्येक गावात काही लोकांनी त्यांना आलेले पाकिटं मला जाहीर स्टेजवर आणून दिले, या आम्हाला पाकिटं आले. शेवट तुम्ही किती पण पैसे होता, ज्यावेळेस जनतेचं मत बदलतं ना त्यावेळेस त्याला कोणी रोखू शकत नाही. सर्वसामान्य जनता एखादी निवडणूक जर हातात घेते ना त्यावेळेस ते परिवर्तन ही अटल असतं. प्रशासनावरती देखील आपण गंभीर आरोप केलेले आहेत. आरोप नाही, खरं आहे, मी प्रूव्ह करून देईन. काल सुद्धा पोलीस प्रशासनाच्या संरक्षणात त्यांच्या काही लोकांना काही ठिकाणी घेऊन गेले. माझ्याकडे तर क्लिप आहे त्या LCB च्या कर्मचाऱ्यांच्या, त्यांनी तर जाहीर सांगितलं की निलेश लंकेला जर मतदान करणार असेल तर तुम्हाला धंदे करून देणार नाही, व्यवसाय करून देणार नाही, एवढा बळाचा वापरूनच तो करायचा. अरे आम्ही पण प्रशासनात राहिलेलो, मी पण आमदार होतो, मी अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यानंतर मीच त्या ठिकाणी बऱ्यापैकी जिल्ह्याचं नेतृत्व करीत होतो. आम्ही नाही कधी चुकीचं केलं, राजकारण बदलत असतं, सत्ता बदलत असते. म्हणजे आपल्या भाषेत जर बोललो तर रावणाचा अहंकार संपलेला आहे, त्यामुळे राजकारणात कोणी आमरपट्टा घेऊन आलेलं नसतं, सत्ता ही आज ना उद्या बदलत असती. अजितदादांनी मतदारसंघामध्ये आल्यानंतर टीका केली होती, पण फोटो अजून कार्यालयात असेल किंवा घरात दिसले? शेवट संबंधित ना माझे दादांचे, त्याच्यामुळं काय मला आत्ता पण थोड्या वेळाने काही अडचण आहे तर मी खाजगीत फोन करू शकतो, दादा अशी अशी अडचण आहे, चर्चा न करता मदत करा, करणार मदत. मला विश्वास वाटतो किती लीड मिळू शकतात? अरे विश्वास म्हणजे काय, निवडणूक मी जिंकणारच, आणि कमीत कमी 2 लाख मतांनी जिंकणार. हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके, ज्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे, 2 लाखाच्या लीडनं आपण निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.